चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत वन पॉट मील पास्ता. तर मी तयार आहे, तुम्ही तयार आहात का? तर त्यासाठी मी इथे पॅनमध्ये 2 चमचे कुकिंग ऑइल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 मीडियम साईजचा उभा चिरलेला कांदा, 1 मीडियम साईजचं टोमॅटो, तेही स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे, आणि 1 शिमला मिरची स्लाईसमध्ये कट करून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा चिली फ्लेक्स, 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 2 चमचे मायोनीज इथं यूज करायचं आहे. तर मायोनीजमुळं एकदम आपला जो पास्ता आहे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे तीही थिक होते आणि चवीलाही अगदी मस्त लागतो. तर मी इथे 1 कप पास्ता घेतलेला आहे, वरून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पास्ता मसाला घालायला अजिबात विसरायचं नाही. तर मी इथे 1 पॅकेट पास्ता मसाला यूज केलेला आहे. तर आता आपल्याला इथे शिजवून घेण्यासाठी पाणी वापरायचं आहे. तर त्यासाठी मी इथे 2 कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि मस्त हे जे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला छान असं पहिला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पॅनचं झाकण लावून आपल्याला ते 3 ते 4 मिनिट पास्ता जो आहे तो चांगला स्टीम काढून घ्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकताय की अजून थोडा पास्ता शिजायचा बाकी आहे. तर या स्टेजला मी थोडीशी वरून कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि आपल्याला पास्ता आणखी 1-2 मिनटं स्टीम करून घ्यायचा आहे आणि पास्ता शिजताच सर्व करायचा आहे. चला तर मग मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये लिहायला जरूर विसरू नका. चला तर मग मस्त रहा, स्वस्त रहा आणि माझ्या रेसिपीज ट्राय करत रहा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.